हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्डचा ईव्हीएसचा ट्वेल्थ लेसन आहे आपला फूड फॉर ऑल, याचा एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तुम्ही प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यामध्ये ते सगळे चेक करू शकता आणि तुम्हाला जो हवे तो पाहू शकता. चला तर मग आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द सोल्युशन. व्हॉट्स द सोल्युशन मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलाय, द प्लांट इन द पॉट इज नॉट ग्रोविंग वेल. म्हणजे आपण जे कुंडीत प्लांट ठेवले ते व्यवस्थितपणे वाढत नाही आहे. बघा काय करणार तुम्ही, वी विल वॉटर प्लांट एव्हरी डे. आपण प्लांटला रोज पाणी घालायचं आहे. वी विल ऍड मॅन्युअर, म्हणजे आपण खत टाकायचं आहे. वी विल ऍड मॅन्युअर, म्हणजे खत ऍड करत जायचं आहे. वी विल अलाव द प्लांट टू गेट इनफ सनलाइट. वी विल अलाव द प्लांट टू गेट इनफ सनलाइट. सनलाइट द्यायची आहे प्लांटला, की जेणेकरून त्यांना व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवायचं आहे की त्यांना व्यवस्थित सनलाइट मिळेल. ह्या तीन गोष्टी आपण करू शकतो. सेकंड आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग फूड ग्रेन इन अवर हाऊस. फूड ग्रेन आपल्या घरात स्टोअर करण्याचं कारण काय, पर्पज काय आहे ते तुम्हाला विचारले. वी स्टोअर फूड इन अवर हाऊस सो दॅट वी कॅन वी हॅव फूड टू वेन फूड इज नॉट अवेलेबल ऑर देअर इज शॉर्टेज ऑफ ऑर ड्युरिंग डिफिकल्ट टाइम लाईक फ्लड अँड फॅमिन. बघा, वी स्टोअर फूड इन अवर हाऊस सो दॅट वी हॅव फूड टू सफाईज वेन फूड इज नॉट अवेलेबल. म्हणजे बघा, जेव्हा आपल्या जेव्हा फूडचं शॉर्टेज असेल तेव्हा आपल्या घरात पुरेसं फूड, म्हणजे सफाईज म्हणजे तुम्हाला पुरेसं असले, पुरेसं फूड तुमच्या घरात अवेलेबल असेल. मग शॉर्टेज केव्हा असू शकतो, बघा, वेन द फूड इज नॉट अवेलेबल ऑर देअर इज अ शॉर्टेज ऑर ड्युरिंग डिफिकल्ट टाइम. म्हणजे शॉर्टेज कधी होतो किंवा डिफिकल्ट टाइम कधी, तेव्हा फ्लड किंवा फॅमिन म्हणजे दुष्काळ किंवा पूर येतो, अशा वेळेला जेव्हा धान्याचा तुटवडा जाणवतो तेव्हा आपल्या घरात पुरेसं अन्नधान्य भरलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला स्टोअर करायची गरज आहे का, असा हा उद्देश असतो, पर्पज आहे आपला. हे आन्सर तुमचं. थर्ड तुम्हाला दिलेलं आहे, फाइंड द करेक्ट अँड इनकरेक्ट स्टेटमेंट. तीन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यातलं करेक्ट स्टेटमेंट आहे, कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि कोणतं इनकरेक्ट आहे, आणि ते आपण करेक्ट सुद्धा करून घेणार आहोत. इनकरेक्ट असलेलं, देअर इज ओनली वन मेथड ऑफ फार्मिंग. फार्मिंगची फक्त एकच मेथड आहे का, इनकरेक्ट. लॉट्स ऑफ ऍडव्हान्स मेथड आर अवेलेबल. फार्मिंगच्या लॉट्स ऑफ ऍडव्हान्स मेथड आर अवेलेबल, म्हणून हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. सेकंड आहे, इंडिया इज अन ऍग्रीकल्चर कंट्री. इंडिया ही ऍग्रीकल्चर कंट्री आहे, करेक्ट. द स्टेटमेंट इज करेक्ट. यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड डज नॉट लीड टू हायर यील्ड. इनकरेक्ट, म्हणजे इम्प्रूव्ह सीड यूज केल्याने चांगलं पीक येतं, इथे येत नाही म्हटलंय. इनकरेक्ट, यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड लीड्स टू हायर यील्ड. यूज ऑफ, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट हे आहे, यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड लीड्स टू हायर यील्ड. फोर्थ क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला, आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन. तुम्हाला फोर्थ क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे, आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग इम्प्रूव्ह सीड. पहा, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग इम्प्रूव्ह सीड. आपण पॉईंट वाईज ऍडव्हान्टेज लिहूया. इम्प्रूव्ह सीड हॅव हायर यील्ड, म्हणजे चांगल्या भरघोस पीक येतं. इम्प्रूव्ह सीड हॅव हायर यील्ड. दीज सीड रेझिस्ट पेस्ट अटॅक, म्हणजे हे सीड, चांगले सीड्स असतात इम्प्रूव्ह सीड, हे पेस्ट अटॅकला सुद्धा रेझिस्ट करतात. दीज सीड रेझिस्ट पेस्ट अटॅक. दे ग्रो वेल, ते छान वाढतात. दे ग्रो वेल, हे तीन पॉइंट तुम्ही लिहायचे आहे. नंतर आहे, व्हिच आर द मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, व्हॉट आर देअर ऍडव्हान्टेज. म्हणजे एक दोन क्वेश्चन आहेत. पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हिच आर द मॉडर्न मेथड, मॉडर्न मेथड कोणती आहे, कसली, तर इरिगेशनची. पहिला आहे ड्रिप इरिगेशन, सेकंड आहे स्प्रिंकल इरिगेशन. पहा, फर्स्ट आहे ड्रिप इरिगेशन, सेकंड आहे स्प्रिंकल इरिगेशन. आणि दीज मेथड एन्श्युअर, आणि व्हाय विचारले ना, व्हॉट आर द ऍडव्हान्टेज, हे मेथड झालं, ऍडव्हान्टेज काय आहे. बघा, दीज मेथड एन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रिप्स ओनली नियर द प्लांट. दीज मेथड एन्श्युअर दॅट द
रिक्वायर्ड अमाउंट ऑफ वॉटर ड्रिप्स ओनली नियर प्लांट, म्हणजे फक्त प्लांटच्या जवळच पाणी हे केलं जाईल, वेस्ट जाणार नाही, हे या मेथडमुळे ऍडव्हान्टेज ह्या मेथडचा आहे. थर्ड आहे, तुम्हाला सांगितलंय डिस्क्राइब द ड्रिप इरिगेशन मेथड. ड्रिप इरिगेशन मेथड तुम्हाला डिस्क्राइब करायला सांगितलंय. बघा, फर्स्ट पॉइंट, ड्रिप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप्स विथ होल. ड्रिप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप विथ होल डिस्क्राइब करायची आहे तुम्हाला. म्हणजे ड्रिप इरिगेशन मेथडमध्ये पाईप्स हे केले जातात, छोटे छोटे होल्स वाले पाईप टाकले जातात आणि त्या होल्स मधून कंटिन्यू पाणी चालू राहतं. दिस एन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रिप्स ओनली नियर द प्लांट. दिस एन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रिप्स ओनली नियर प्लांट. फोर्थ आहे, व्हॉट आर द रिझन ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज्ड. व्हॉट आर द रिझन ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज. बघा, डिसीजेस, पेस्ट अटॅक. फर्स्ट आहे डिसीजेस, सेकंड आहे पेस्ट अटॅक. आर द रिझन ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज. आर द रिझन ड्यू टू विच ग्रोईंग क्रॉप्स आर डॅमेज. आता आपण पुढचा बघूया. पुढे आहे, व्हॉट इज डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप. व्हॉट इज डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप. क्रॉपचं डॅमेज अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो? स्प्रे पेस्टिसाइड ऑन क्रॉप. बघा, स्प्रे पेस्टिसाइड ऑन क्रॉप. सेकंड आहे, रबिंग रब्ड केमिकल ऑन द सीड बिफोर सोइंग. म्हणजे स्प्रे पेस्टिसाइड ऑन क्रॉप म्हणजे क्रॉपवरती कीटकनाशक फवारायचं आहे. आणि सेकंड, रब केमिकल ऑन द सीड बिफोर सोविंग, म्हणजे बी पेरायच्या आधी त्याला केमिकल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याचं हे करायचं आहे. हे दोन आपण उपाय सांगू शकतो. तुम्ही इथे पुढे लिहू शकता आर डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप. इथे लिहू शकता आर डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप. सिक्स आहे बघा, व्हॉट कॉज द फर्टिलिटी ऑफ द सॉइल टू डिमिनिश. म्हणजे सॉइलची फर्टिलिटी कमी होण्याची कारण काय आहेत किंवा निकृष्ट दर्जाची सॉइल का होते. बघा हा, फर्स्ट आहे ओव्हर वॉटरिंग, जास्त प्रमाणात पाणी घालणं. सेकंड आहे ओव्हर यूज ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर. ओव्हर यूज ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर, दोन रिझन दिलेत तुम्हाला. ओव्हर वॉटरिंग, सेकंड आहे ओव्हर यूज ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर. धीस कॉज द फर्टिलिटी ऑफ सॉइल टू डिमिनिश. धीस कॉज, आणि हे पूर्ण क्वेश्चन लिहायचं आहे. आता बघा पुढचं, व्हॉट चेंज हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड ऑफ फार्मिंग. बघा, व्हॉट चेंज हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड ऑफ फार्मिंग. बघा, म्हणजे काय टेक्नॉलॉजीने काय मॉडर्न मेथड आणलेल्या आहेत. बघा, इम्प्रूव सीड. फर्स्ट पॉइंट, इम्प्रूव सीड. सेकंड, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. इम्प्रूव सीड, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. थर्ड, अवेबिलिटी ऑफ फर्टिलायझर. विविध प्रकारची फर्टिलायझर अवेलेबल आपल्याला होतात. हे तीन पॉइंट तुम्ही लिहायचे आहेत, इम्प्रूव सीड, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, अवेबिलिटी ऑफ फर्टिलायझर. इथे तुम्ही लिहू शकता पुढे, दॅट चेंज हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड ऑफ फार्मिंग. दॅट चेंज हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड ऑफ फार्मिंग. पुढचा क्वेश्चन आहे, विच मेथड आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन. फूड ग्रेन प्रिझर्व करण्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड यूज करतात. फर्स्ट आहे केमिकल आर स्प्रेड द प्लेस ऑफ स्टोरेज. जिथे आपण हे करतो तिथे केमिकल स्प्रेड करायचं आहे. केमिकल आर स्प्रेड द प्लेस ऑफ स्टोरेज. सेकंड, न्यू लिव्ज मीन मिक्स इन ग्रेन. म्हणजे आपली कडुलिंबाची पानं असतात ना, ती ग्रेनमध्ये मिक्स करून ठेवली जातात. आणि थर्ड आहे, स्टोरेज प्लेस आर केप्ट ड्राय. जिथे आपण स्टोअर करतोय त्याला ड्राय ठेवायचं आहे. बरोबर, आणि पुढे तुम्ही म्हणू शकता, धीस किंवा दीज मेथड्स आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन. दीज मेथड आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन्स. नाइन्थ आहे, हाऊ इज वॉटर. म्हणजे आपला हा लास्ट यातला क्वेश्चन फोर मधला हा लास्ट आहे. हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल फॉर फार्मिंग. हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल फॉर फार्मिंग. बघा, हा डॅम आर बिल्ट ऑन रिव्हर. डॅम आर बिल्ट ऑन रिव्हर फॉर होल्डिंग ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर. डॅम आर बिल्ट ऑन रिव्हर फॉर होल्डिंग ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर. स्मॉल बंड्स आर ऑल्सो मेड डाऊन स्ट्रीम ऑफ रिव्हर.
स्मॉल बर्न्स आपण पॉइंट वाइज बघतोय. हा डॅम बांधले जातात म्हणजे त्याचं पाणी फार्मिंगला यूज करता येतं, किंवा स्मॉल बर्न्स बांधले जातात रिव्हरच्या डाऊन स्ट्रीम ऑफ रिव्हर, रिव्हरच्या खालच्या ह्याला स्मॉल बर्न हे केले जातात. थर्ड, नाऊ मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन आर युज्ड फॉर फार्मिंग. इरिगेशनची मॉडर्न मेथड आता फार्मिंगसाठी यूज केली जाते. बघा इथे आपला क्वेश्चन फोर कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन फिफ्थ एक आहे बघा, तुम्हाला मॅच द फॉलोईंग, तो आपण आता सॉल्व्ह करूया. मॅच द फॉलोईंग मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक ए ग्रुप दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि बी ग्रुप, ते तुम्हाला आता मॅच करूया आपण. चला फर्स्ट आहे ग्रेन स्टोअर्ड इन अ डॅम प्लेस. बघा याचं येणार फंगस अटॅक. का आपण हे करतो, तर फंगस अटॅक होऊ नये, होतो म्हणून आपण हे करतो की होऊ नये म्हणून. ग्रेन स्टोअर्ड इन ड्राय एअर. ग्रेन ड्राय स्टोअर मध्ये एअर का स्टोअर्ड का केलं, तर ड्राय एअर मध्ये स्टोअर्ड का केले जातात ग्रेन, हे बघा. प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन, टू प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन. आणि ऍडिंग प्रॉपर केमिकल टू द स्टोअर्ड ग्रेन, त्याचा आन्सर येणार प्रिव्हेंट इन्सेक्ट इन्फेक्टेशन. ह्या पद्धतीने आपण मॅच द फॉलोईंग केलेला आहे. इथे आपला हा लेसन कम्प्लीट झालेला आहे. तसंच तुम्हाला आधी सुद्धा मी सांगितलंय, आधी झालेल्या सगळ्या लेसनचे प्रॅक्टिस सेट प्लस एक्झरसाइज, सॉरी एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ईव्हीएस 2 चे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते सुद्धा नक्की पहा.